येत्या 18 तारखेला कपिलधार येथे शिवा संघटनेचा राज्यव्यापी मेळावा होणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस महांतेश्वर पाटील यांनी दिली. बीड जिल्ह्यातील कपिलधार इथं येत्या 18 तारखेला शिवा संघटनेचा राज्यव्यापी मेळावा होणार असल्याची माहिती या संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष केंगनाळकर सरचिटणीस महांतेश्वर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर हा कर्नाटक मध्ये कन्नड भाषेमध्ये असलेले ते संत शिरोमणी मन्मथ स्वामी म्हणून 18व्या वर्षी शिवाचे जीवन समाधी घेतले तिथं ते मराठीमध्ये करून म्हणून तिथं आपल्या वीरशैव लिंगायत समाजाच्या वर्षाला एक वेळा तिथं आपण संपूर्ण देशातला सर्वकडचे कार्यकर्ते व समाज बांधव तिथं एकत्र येणे हे असे 26 वर्ष झाले आणि शिवा संघटनेच्या वतीने तिथं 15 ते 20 लाख लोक तिथं जमतात म्हणून शिवा संघटना संस्थापक अध्यक्ष हे एक आपला कपिलधार म्हणून वीरशैव लिंगायतचा स्थान सरदार स्थान म्हणून तिथं गेलेला आहे. त्यासाठी आमच्या इथं 6 देशामधून अक्कलकोट तालुक्यात कडपगाव इथं गाव तिथं शिवा संघटनेचे पुरस्कार जाहीर देण्यात आलेले आहेत. तिथं या मेळाव्यास माझे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण तसेच राज्याचे मंत्री धनंजय मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर तसेच वीरशैव लिंगायत समाजातले धर्मगुरू आदींची उपस्थितीत भव्य मेळावा होणार आहे. ह्यासाठी 4 ते 5 लाख भाविक तिथं उपस्थित राहणार आहे. त्यासाठी सोलापूर शहर व जिल्हा तसेच आंध्र कर्नाटक आदी भागातनं शिवा संघटनेचे विविध 5000 शाखेतले शिवा मावळे व शहर व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेस राजकुमार सारणे मनीष काळजे नागप्पा कोप्पा रमेश हासापुरे सिद्धाराम येलशेट्टी मल्लीनाथ पाटील आदींची उपस्थिती होती.